तुम्ही सुद्धा रेझर यूज करता का? रेझर वापरल्यानंतर तुम्हाला पण त्रास होतो का? त्यावर उपाय म्हणून काय करावं हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आजचा आपला विषय आहे, रेझर यूज करून झाल्यावर जर जळजळ होत असेल तर काय करावं आणि त्यावर उपाय म्हणून काय काय करता येईल, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी. तर अंगावरचे नको असलेले केस काढण्यासाठी रेझरकडे एक सोपा स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जातं. रेझरचा वापर करण्यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची काही एक गरज नसते. शिवाय स्वस्त असल्या कारणाने बऱ्याच जणी घरच्या घरी ते यूज करणं प्रेफर करतात. पण रेझरच्या वापराने अनेकदा त्वचेवर पुळ्या लालसरपणा उद्भवतो. आपण जेव्हा केस काढण्यासाठी चुकीच्या टूल्सचा वापर करतो तेव्हा त्वचेवर पिंपल्स येतात, यामुळे जळजळसुद्धा होते. या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, पण संपूर्ण लक्ष तिथे असल्यामुळे आपली सतत चिडचिडसुद्धा होते. म्हणूनच आज आपण पाहूयात रेझर वापरल्यानंतर काय काळजी घ्यावी. चला जाणून घेऊयात. नंबर वन, एकदा रेझर बम्सची समस्या उद्भवली. आता तुम्ही म्हणाल रेझर बम्स म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रेझर वापरून झाल्यावर त्वचेवर पुळ्या लालसरपणा हे जे उद्भवतं ना त्याला रेझर बम्स असं म्हणतात. तर त्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी पहिला आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यावर गुलाब पाणी लावा. याने स्किनला लगेचच थंडावा मिळण्यासाठी मदत होते. नंबर टू, जर त्वचेवर जळजळण्याची समस्या वाढत असेल तर आपण त्यावर कोल्ड कॉम्प्रेस द्यायला हवं. त्यासाठी एका सुती कापडात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि त्याने स्किनवर हलका मसाज करा. यामुळे जळजळ लवकर कमी होते. आता रेझर वापरत असताना कोणत्या चुका टाळायला हव्यात तेही पाहूयात. एकदा तुम्हाला बम्सची समस्या आली की ही समस्या पूर्णपणे नाहीशी होईपर्यंत पुन्हा रेझर वापरू नका. जर तुम्ही बम्सवर रेझर चालवलं तर स्किन निघू शकते आणि संसर्ग देखील होऊ शकतो. त्वचेवर बम्स येत असल्यास घट्ट कपडे घालू नका. शक्यतो त्वचेला हवा लागेल असे लूज कपडे आणि कम्फर्टेबल कपडे वापरा. यावर एक सोपा घरगुती उपाय म्हणून तुम्ही ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफड जेल हे यूज करू शकता. ॲलोवेरा जेल सर्वांच्याच घरांमध्ये इझिली अवेलेबल असतं. जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही कोरफडीचे ताजे पाने कापून जे जेल काढता ते तुम्ही त्वचेवर डायरेक्ट लावू शकता. ते त्वचेला त्वरित थंडपणा देऊन जळजळसुद्धा कमी करेल आणि बम्सची समस्या असेल तर ती लवकर अदृश्य होण्यासाठीसुद्धा मदत करेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.